संगीता ऑफिसला नक्की मी पण कधीही नेहाला भेटावंस वाटलं तर जाऊन ये. दादा का आले होते इथे? माझ्याकडे तुझ्याकरता एक उत्तम ऑफर आहे. आई लव यू. तुम्ही कुठे ठेवली होती सीडी? फेकून दिली. त्याला असा न्यूजपेपर दिला की तो फक्त त्याच्यामधले चित्र बघत असतो बस. दादाने मला एक चांगली ऑफर दिली ती सांगण्यासाठी धावपळ करत मी घरी आलो तर तुम्हाला. कसली ऑफर? दादाने मला 50% पार्टनरशिपची ऑफर दिली आहे. उद्या रात्री निघते, परवा सकाळपर्यंत पोहोचेल. हो चालेल ना, भेटल्यानंतर आपण मीटिंगचं फिक्स करूया. ओके ओके बाय. अच्छा म्हणजे उद्या जाण्याचं फायनल आहे तर? अगं पण इतकी काय घाई आहे, 2 दिवस अजून थांबली असतीस तर. हे बघ शारदा, मला थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तिकडे बरीचशी कामं खोळंबली आहेत, 2-4 मीटिंग सुद्धा आहेत, आणि हे सगळं संपवून मी परत येणारच आहे ना. अरे हो, तुला एक गोष्ट सांगायची होती. काय? म्हणजे तू प्रिडिक्ट केलंच असशील, निदान ऑब्झर्व तर नक्कीच केलं असशील. काय सांग ना. परेशचं वागणं. काय केलं परेशने? ही प्रपोज नी. काय? अगं पण म्हणजे तो चांगला आहे पण लहान आहे. मग तू काय म्हणालीस त्याला? नाही अजून तरी काही नाही. हे बघ, तो ना माझ्या प्रेमात एकदम गुरफटला गेलाय, आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर का त्याचं मन तोडलं ना, त्याला खूप हर्ट होईल. पण तुला त्याच्याविषयी? नाही ग, तसं काही नाही आहे. पण यू डोंट वरी, परत आल्यानंतर मी त्याला समजून सांगेन. ओके चल, मला 2-4 कामं आहेत, ते संपवून मी परत येते. ओके चल बाय. बस झाला. आता माझ्याकडून द्यायचे तेवढे सगळे चान्स मी तुला दिले, आता तुला फक्त 24 तास देतो, फक्त 24 तास. जर का ह्या 24 तासात तू गुन्हा कबूल केला नाहीस तर 3rd degree सुरू होईल. 3rd degree माहिती आहे ना काय असते? सगळी तयारी केली आहे तुझ्यासाठी. चक्कीचा पट्टा सुद्धा आणून ठेवलाय. तो जर का ह्या तळपायावर पडला ना की माणूस कसं चालणं विसरून जातो. इलेक्ट्रिकचे शॉक दिले ना की माणूस खोटं बोलायचं सुद्धा विसरून जातो. आणि बर्फाच्या लादीवर झोपवलं ना की माणूस आपला कबुली जबाब कसा पटापट देतो. नाही साहेब, मी तुम्हाला शपथेवर सांगतो मी काहीच केलं नाहीये साहेब. तू नाही काही केलंस, पण मी करेन. 24 तासानंतर मी करेन. नाही साहेब, मी काय नाही केलं साहेब. हर्षदा, आता सांगणारेस का काय झालं ते? हा, आदिशी भांडण झालंय का? काय झालंय, तू रडतीस का बाळा अशी? हा सांग ना मला. हे बघ हर्षदा, सांगितल्याने दुःख वाटल्याने कमी होतं बाळा. हा काय झालं सांग. मला खरंच कळत नाही मी कसं सांगू तुला. दादा असे का वागतात माझ्याशी? मला खरंच कळत नाही माझं काय चुकत. मी आधीला त्याच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करते, एक छोटासा बिझनेस करतोय आम्ही. त्या दादांशी स्पर्धा करण्याचा, त्यांना कमी दाखवण्याचा काही प्रयत्न नाही आहे माझा. आमच्याशी सारखी स्पर्धा करतात का? सुखानं जगू देत नाही वहिनी ते आम्हाला. मला माहिती ते खूप मोठे आहेत, खूप मोठं साम्राज्य आहे त्यांचं. इतकंच मोठं मन का नाही वहिनी? मी काय त्यांचं त्यांनाही कळत नाही, ते असं का वागतात. देव्यानी उठली वाटत, तिच्या बुक्याची वेळ झाली ना, तिला तशीच पलंगावर सोडून आली मी.
किती छान चित्र काढलंय. हे काय आहे? घर. कोणाचं घर आहे? शार्दूलच. ओके. आणि ही आहे छान नदी. पाणी. हा हे बघ केवढं मोठं झाड आहे. आणि हा मागे काय आहे? डोंगर. म्हण डोंगर. म्हण. आणि या डोंगराच्या मागून काय बरं आलंय? सूर्य. छान सूर्य काढलंय बघ. आणि छान असं डोंगराच्या मागून वर येतोय. बघ केवढा मोठा डोंगर आहे. हा तू बघितले होतेस की नाही डोंगर महाबळेश्वरला? मोठे मोठे डोंगर आठवत? हे बघ तसेच चित्रात काढलेत. शार्दूल. ए शार्दूल. हे बघ शार्दूल बघ किती छान चित्र काढलंय. ए शार्दूल हे बघ किती मस्त डोंगर काढलेत ना. आठवते तुला काही? हा तू महाबळेश्वरला बघितले होतेस? हा डोंगर त्यावर हिरवी हिरवी झाड. हा डोंगराचा कडा उंच उंच कडा. प्रियंका. शार्दूल. शार्दूल. ना ग माझ्या सोना. ना ना ग सोनू. काय झालं पिलू? काय झालं? लागलं माझ्या पिल्याला? हो आईमुळे झालं असं. आपण आईला हात करू. ना ग माझ्या सोना. काय झालं? लागलं का फोन? नाही बहिणी तो नॉट रिचेबल लागतोय. अगं मग तू तू डिस्पेन्सरीत कर ना. पण नंबर कुठे आहे? तू बघ ना डायरीत हर्षना. हा नाही ग माझ बाळ. हो ग पिलू मिळाला. हॅलो. हा डॉक्टर मी हर्षवर्धन भोसलेंकडनं बोलते. डॉक्टर ऍक्च्युली काय झालंय आमची देवयानी आहे ना ती पलंगावरून पडली. नाही नाही नेमकं काय नेमकं कोणीच नव्हतं तिथे त्यामुळे कशी ते काय नाही उलटी उलटी नाही झाली. नाही उलटी नाही झाली पण फार रडते ती काही कळत नाही. तुम्ही येता का इथे प्लीज? म्हणजे बरं ठीक आहे. ओके. हो ठीक आहे. वहिनी त्यांच्याकडे खूप गर्दी आहे ते म्हणे तुम्हीच या तिला घेऊन दवाखान्यात. पण मग आता कसं निघूयात? काय काय झालं? दिव्याने का रडते? ती पलंगावरून पडली. काय? हो अगं पण कशी? आधी मी ते सगळं तुला नंतर सांगेन. आता तिला आधी दवाखान्यात नेऊयात प्लीज. बरं 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 चल ठीक आहे. मी गाडी काढतो तुम्ही या लवकर तिकडे. वहिनी चल रिलॅक्स. वहिनी चल. हॅलो. हॅलो सचिन म्हात्रे. हा बोलतोय. नमस्कार राजाराम पांढरे बोलतोय. पांढरे साहेब नमस्कार. बोला कसा काय फोन केलात? काय नाही तुमचं अभिनंदन करायला फोन केलाय. अहो ज्या पद्धतीने तुम्ही कोर्टामध्ये वकिलाच्या जागी स्वतः उभं राहून तुमची केस जिंकलीत ते खरंच ग्रेट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि सॉरी सुद्धा. सॉरी? सॉरी कशाबद्दल? काही नाही अहो वेळेवरती तुमच्या उपयोगी पडू शकलो नाही त्याबद्दल. अहो चालायचंच पांढरसाहेब. त्यात तुमची काय चूक आहे? नाही नाही अहो मनाला जे वाटलं ना माझ्या ते मी बोलून दाखवलं. अहो नेमके त्याला मी इकडे नव्हतो. पण एनिवे त्यामुळे लोकांच्या समोर तुमचं वकिलीचं टॅलेंट आलं नाही का? मला खरंच सांगतो तुम्ही प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही बरं का? नाही नाही पांढरसाहेब मी माझ्या बँकेच्या नोकरीत खुश आहे. काय ते कोर्ट कचेऱ्या मेरे बस की बात नाही आहे. नाही असं काय करताय? मी खरंच म्हणतोय एवढी मोठी केस जिंकणं इज नॉट अ जोक. पांढरसाहेब तुम्ही पण ना. हे बघा जे वाटलं ना मला ते मी बोललो. एनिवे वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुढे कधीही काही मदत लागली तर मला नक्की सांगा. नक्की सांगेन. ओके थँक्यू. ओके बाय.
वेलकम वेलकम. कुठे बाहेर गेला होतात सगळे? नाही, मी आपला जरा लवकर आलो घरी, म्हटलं तुम्ही सगळे भेटाल. घरी येऊन बघतो तर घरात कोणीच नाही. घरी का मग? कुठे गेला होतात गाव हुंगायला? नाही, कसं आहे आजकाल मला स्वतःहून कोणीच काही सांगत नाही. ओके, नाही मीच आपला लाचारासारखा प्रत्येकाला विचारत असतो. आज एखाद्याचं हृदय परिवर्तन होईल, उद्या एखाद्याचं हृदय परिवर्तन होईल आणि मग तुम्हाला सांगेल, या आपल्या भोळ्या भाबड्या आशेने मी आपला विचारत असतो. कुठे गेला होतात? अरे काय विचारतोय मी, कुठे गेला होतात? डॉक्टरांकडे. कशाला? सगळे ठीक आहेत ना? मग कशाला? आपली देवयानी आहे ना, ती पलंगावर पडली म्हणून तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो आम्ही. काय पलंगावर पडली? तिला लागलं? तिला तिला फार लागलं नाहीये, आता आता बरी आहे. कुठल्या मूर्खाने तिला असं पलंगावरती एकटं सोडून दिलं होत? हा कोणी? मी म्हणजे काय झालं हो ऐकून घ्या तुम्ही. मी तिला पलंगावरती ठेवून मी दूध आणायला गेले बाहेर, म्हणजे चुकत झाली माझी. मी अहो एक मिनिट थांबा तुम्ही, अहो असं काय करताय तुम्ही? तुला जर एवढी जड झाली असेल ना तर मला सांग स्पष्ट. कळलं? तिच्या आईला तिच्याकडे लक्ष द्यायला जमत नसेल तर तिचा बाप जिवंत आहे अजून, लक्षात ठेव. तिला आणि तिच्या बापाला गरज नाही तिच्या आईची. कळलं? हॅलो. हो, रघुनाथ मोहिते बोलतोय. मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? वा वा वा, बर. माझ्या मृत्यूपत्राचा कुठपर्यंत आलाय? नाही नाही, तशी घाई नाहीये, पण जमेल तेवढ्या लवकर झालेलं बरं. अहो, अशी कुठली दौलत आहे माझ्याकडे? पण जी काही आहे त्याची योग्य वाटणी झालेली बरी. बर ठीक आहे, तुमचा ड्राफ्ट तयार झाला की तुम्ही तो शाळेत घेऊन या, तिथेच वाचू आपण, आणि योग्य वाटला तर फायनल करून टाकू. बर बर ठीक आहे ठीक आहे, ठेव फोन. बाय. भाऊजी, कोणाचा फोन होता? अग तो हे मृत्यूपत्र कशाला? उमा, काही गोष्टी योग्य वेळीस केलेल्या बऱ्या असतात. मी आता आयुष्याच्या उंबरठ्यावर आलोय. कधी बोलवणं येईल आणि कधी उंबरठा ओलांडावा लागेल सांगता यायचं नाही. भाऊजी पण शांत हो. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ते मान्य करायलाच हवं. उदयाला आलेल्या सूर्याच्या नशिबात सुद्धा अस्त असतोच. मला मान्य आहे भाऊजी, हे सगळं आताच कशाला? उमा, आजपर्यंत मी जे काही केलं ते माझ्या घरासाठी, घरच्यांसाठी. जे काही कमवलं ते त्यांनाच द्यायचंय ना, मग त्याची तरतूद योग्य वेळेत केलेली बरी, नाही का? एकदा काही तरतूद झाली की मी माझ्या ध्येयाकडे जायला मोकळा. कसलं ध्येय? हे बघ, धन कधीही चोरीला जाऊ शकतं, संपत्ती आज न उद्या संपेल,
पण एक गोष्ट अशी आहे जी कधीही संपत नाही. उलट आपण जेवढी वाटू तेवढी ती आणखीन वाढत जाते. आणि ती गोष्ट आहे ज्ञान. जे मी शिकलो, जे अनुभव गाठीशी बांधले, त्यातून मला जे ज्ञान मिळालं त्याचा मला प्रसार करायचा आहे. आपल्या देशातल्या अनेक खेडेगावांमध्ये अजूनही लोकांच्या अंगठ्याला शाई लागलेली दिसते ना, तेव्हा असं वाटतं की तो डाग लोकांच्या अंगठ्याला लागलेला नाहीये तर आपल्या कपाळावर लागलाय. आपल्या कर्तव्यात आपण कुठेतरी चुकतोय. देवानं आपल्याला जी देणगी दिली आहे त्याचा उपयोग अजूनही आपल्या देशातल्या लोकांना होत नाहीये. जगात निरक्षरतेत जेव्हा आपल्या देशाची गणना पहिल्या 3 क्रमांकात होते ना, तेव्हा मला माझीच लाज वाटायला लागते. काळीच गलबलत. मला जमेल तसा, जमेल तेवढा शिक्षणाचा प्रसार करायचा आहे उमा. खेडोपाडी जाऊन लोकांना साक्षर करायचं आहे. मी शिक्षक आहे, मग जबाबदारी विसरून कसं चालेल उमा? भाऊजी, अगं मी काही लगेच जात नाहीये, वेळ आहे अजून. मनात आलं ते बोलून मोकळा झालो एवढंच. आणि निघाल्यावर तू म्हणायला नकोस की तुम्ही हे सांगितलंच नव्हतं म्हणून. पण जाण्यापूर्वी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. हे मृत्यूपत्र, नेहाचं लग्न आणि अंतरा, तिचं काही कळलं असतं तर बरं झालं असतं. पण हरकत नाही, होईल, सगळं ठीक होईल. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडीन आणि मगच निघेन. तू रडू नकोस ग, रडण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. भाऊजी, आतापर्यंत नुसतं ऐकलं होतं की माणसात देव असतो. माणूस जेव्हा देवासारखा वागतो ना तेव्हा त्याला देव माणूस म्हणतात. नुसतं ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात बघते. नाही ओमा, मी माणूसच आहे. देवाजवळ असतं ते देव पण, माणसाजवळ असते ती माणुसकी. आणि मी जो मार्ग पत्करणार आहे तो माणुसकीचाच असेल. जा, नको जास्त विचार करूस. काय झालं अशा आईने दुर्लक्ष केलं? आपण आईचं घर उन्हात बांधू. हा, आता आई आली ना की असं चांगलं ठोक देऊ तिला. हा, ठीक आहे, नको लोटू. बाबा आहे ना, बाबा आलाय ना. आता आईला सांगा आम्हाला तिच्याशी बोलायचं नाहीये. सांगा आईला, सांगा. असं असं काय करताय? आईला सांग, तिला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ना, मग आम्ही पण दुर्लक्षच करणार. सांग, बोलायचं नाही. सांग. अगं कळलं नाही का? विचार. कळलं नाही का? विचार, विचार. मी ऐकताय का? मी देवयानीचं दूध आणण्यासाठी किचन मध्ये गेले. 2 मिनिटं लागतात, 2 मिनिटं लागतात किचन मधन बेडरूम मध्ये परत यायला. हो, पण मी येत असताना वाटत हर्षदा. हेच ती हर्षदा, तो मात्रे. ही सगळी माणसं तुझ्याकरता महत्वाची. मी, माझी मुलगी, आम्ही कोण नाही तुझ्याकरता. आम्ही रस्त्यावर पडलोय, नाही का? हो, सगळं चुकून झालंय, चुकून झालं. चुकीची शिक्षा वेळेवरच द्यायला हवी, नाही तर चुका वाढतात असं आम्हाला शाळेतच शिकवलंय. तुला तर माहिती असेलच, नाही का? आणि तुझी ही पहिली चूक नाही आहे. याआधी तू असं बरेचदा वागलेली आहेस.
तुला ही सगळी माणसं महत्त्वाची आहेत ना, मग तू त्यांचं बघ, आमचं काय करायचं ते आम्ही दोघं बघून घेऊ. ओके नाही.